कोरची तालुक्यात 18 ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाले होते, त्यापैकी 4 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे 14 ग्रामपंचायतचे मतदान 15 जानेवारीला पार पडले. जिल्ह्यात 2 टप्प्यांमध्ये मतदान असल्यामुळे 22 जानेवारीला गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकींचे निकाल लागले. सकाळी 10 वाजतापासून तहसील कार्यालय कोरची येथे मतमोजणीला सुरुवात झाली. या मतमोजणीमध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोजणीला सुरुवात होताच प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे व उमेदवारांचे हृदयाचे ठोके वाढले होते. या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने 18 पैकी 13 ग्रामपंचायतमध्ये आपला विजयाचा झेंडा रोवला असून भारतीय जनता पक्षाला फक्त 3 जागेवर समाधान मानावे लागले आहे. मी ग्रामपंचायत कोहकावरून वार्ड क्रमांक 1 वरून बहुमताने विजयी झालो. मी 5 वर्षांमधील जे भी कार्य करण्याचा प्रयत्न करीन. ग्रामपंचायत नवरगाव यामधून निवडून आलो आहोत. यामध्ये गावातील आणि इतर महिला पुरुष यांना मी निवडून आल्याबद्दल मी त्यांना मी ग्रामपंचायत कोहकामधून वार्ड 3 मध्ये उमेदवार म्हणून उभी होती. तिथून मी बहुमताने विजय प्राप्त करून निवडून आली, याच्याबद्दल मी सर्वांचा हार्दिक अभिनंदन करतो.